शिवानी सांगे आपण पाहताय न्यूज 99. आताच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, पाहूयात सातारा शहर पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत गँगला रंगेहात ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दरोड्यात वापरण्यासाठी आणलेल्या तलवारी, कोयते, मिरचीची पूड, दोरखंड, तोंड झाकण्यासाठी टोपडे आणि एक स्कॉडा कार पोलिसांनी जप्त केली आहे. राधिका रोडवरील गार्डन सिटी नजीक मोकळ्या जागेत ही कारवाई करण्यात आली असून यात दोन जण ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले तर इतर तीन जण पळून गेले आहेत. शहर डीबी पथकास मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी डीबी पथकाने अचानक कारवाई करत दरोड्याच्या तयारीत असलेल्या या सराईत गँगला जेरबंद केले आहे. डीबी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरात पडणारा दरोडा पोलिसांनी रोखल्याने मोठा अनर्थ टळला असून पोलिसांच्या या कारवाईचे परिसरातील नागरिकांमधून कौतुक होत आहे. लाइट छोड़ के सर मागे नहीं नहीं बाय.